गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आम्ही उठला, आंघोळ वगैरे झाली आहे, तर आम्ही चाललोय आईकडे, कारण का आज घरी पण कोण नाही आहे आणि आई गेल्यात कामाला आणि किरण गेल्या तिसगावला। केतन दादांचं त्या दिवशी इन्व्हिटेशन आलं होतं, पालखी आहे त्यांच्याकडे एकविरीची, सो विनू आणि तो तिकडेच गेलाय। आणि कृषिका टँक मध्ये टाकते चावी, सो बघा सारखी टँक खोलायला जाते। आणि मला अजून एक बोलायचं होतं, मी त्यांचं नाव का घेते आहे का, कारण की त्यांनी अशी एक कमेंट केलेली की कृषिका एका दिवशी झटका देईल, स्ट्रॉबेरी म्हणून आहे त्याचं यूट्यूबला नाव, जे कमेंट करत होते येतं की कृषिका मला एक दिवशी झटका देईल, तुम्ही कशाला इन्व्हॉल्व करता। सो तो आमचा प्रश्न, आम्ही आमच्या मुलीला सोशल मीडियावर इन्वॉल्व करायचं का नाही, पण तुम्ही चांगल्या कमेंट करत जा, कारण की असे अपशब्द झटका देईल आम्ही सहन करणार नाही। तुम्ही नेगेटिव्ह कमेंट्स करू नका, आणि घरात तुमचा पसारा असतो, तुम्ही उचलायला येणार आहात आमचा पसारा, नाही ना, म्हणजे लहान मुलगी, एवढं सगळं सामान आहे सगळ्यांचं सामान आहे। सो ते सुद्धा असतं, जा कृषिकाला बाहेर जायचं, तेवढ्या सगळ्यांचं सामान असत, प्लस कृषिकाची खेळणी आमच्याकडे, कृषिका आमचे हतरुण वगैरे सगळं असतं। मी बोलले ना दोनदा व्हिडिओमध्ये की किरण वगैरे कपडे काढणार तिथेच ठेवणं, किती आवरलं तरी आहे बघा, किती आवरलं तरी तो पसारा तसंच असतो, अक्षरशः उचलून उचलून कंटाळा येतो। सो तुम्ही जेणेकरून मांडू नका, कारण कमेंट्समध्ये सांगता तुम्ही की जरा व्हिडिओ कमी कर, पसारा उचलत जा, माझ्या एवढं तुम्ही काम करू शकता का, बारकीला सांभाळून प्लस व्हिडिओ करून घरातला आवरून, मग तुम्ही का बोलता असं, एखाद्याला पॉझिटिव्ह कमेंट करा ना, नेगेटिव्ह का करताय। आणि प्लस स्ट्रॉबेरी म्हणून जेंट्सचं नाव आहे, त्यांना आत्ता सांगते तू बाई आहेस, जेंट्सेस मला माहित नाही, पण बोलताना समोरच्या व्यक्तीला राग येणार नाही, अपशब्द लागणार नाही असं बोलू नका। आणि माझ्या मुलीला बोलले तर अजून खपून घेणार नाही, कारण की मी अजून उलट बोलली नाही आहे कोणाला, तर उगाच माझ्याकडून तुम्हाला उलट शब्द जाईल, त्यामुळे अशा कमेंट करू नका। नेहा पवार प्लस साईराज, त्यांचे कमेंट बघा, नेहमी पॉझिटिव्ह असतात त्यांना, आणि चांगलेच बोलतात ते, नेहमी अपशब्द काढत नाही। तुम्हीही तसंच बोला, आम्हाला पण जरा बरं वाटेल, आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ करतो, कधी व्लॉग नाही आला का तुमचा मेसेज, आज व्लॉग नाही, तर आम्हाला पण कधीतरी टाईम भेटला, हा बाबा आज आम्ही व्लॉग नाही काढू शकलो, तुम्ही पण आमच्या व्लॉगची वाट बघत असता 9 वाजता सकाळी। सो असं करू नका, चांगल्या कमेंट करा, आणि कृषिकाबद्दल वाईट साईड बोलू नका, अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। चला तर किरण पण घरात ताई, आई पण असो, आम्ही चाललोय मम्मीकडे, मम्मीला बघायला, तर आम्ही निघाले टाळस मारते, चला तर आम्ही निघालो इथून, टाटा कर सुरू, बाय कर, बाय कर, रागवलेच, चला तर आम्ही निघालो आता रिक्षा बघतोय, रिक्षा 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 पण भेटली आहे, मम्मीच्या इथे उतरले, कृषिका गेली ते बाजूच्या काची आहेत, ते घेऊन गेलेत तिला दुकानावर, सो मी आता घरी चालले। दरवेळेला रिक्षावाले आतमध्ये येतात, हा रिक्षावाला वेगळाच होता, इथपर्यंत आला नाही बघतो अंदर कसे जाणे का, तसं तर आजचे नाही, प्रत्येक वेळेला मी येते रिक्षा आतमध्ये येते, त्यामुळे त्याने तिथेच सोडलं, मी आता इथून चालत चालले दिदीला काय होत तर आईकडून आम्ही निघालोय, कारण किरण पण आलाय, चला
संध्याकाळ झाली, जेवणाची तारीख असते, जेवण कुकर लागलाय. ऋषिकाची चालली मस्ती. मित्र आहेत तुझे सगळ्यांची लाडीची फेवरेट आहे ऋषिका. ए नाच सगळ्यांनी नाचा. ती पण नाचते. ए डिंकी डिंकी ती पण नाचते. कशी ये नाचते. एक दिन आहे, एक किरण आहे, एक पल्लू आहे, एक तेजू आहे. हा किरण, दिन्या, पल्लू आणि तेजू. ए आगीन गाडी, आगीन गाडी. सोनो ए नको तो आरण आधी पडणार. तसं काय खेळायचं सुपारी करणार. ओ मामा तुम्ही पण या. जेवण झालं तर झोपायचीच तारीख चालू आहे. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. गुड नाईट.